लाउडस्पीकरचा विषय आहे. त्याशी एका पत्रकाराने मला विचारलं, नाही एकदम लाउडस्पीकर अचानक, म्हटलं अचानक बरं कधी काढला की तुम्ही विचारणार अचानक, भाई कधी काढायचाच नाही का. मी त्याच्या अगोदरच्या माझ्या क्लिप्स दाखवल्या होत्या त्या दिवशी, याच्या अगोदर अनेकदा बोललोय. बरं हा काही लाउडस्पीकर हा नवीन विषय नाहीये, हा काही मी पहिल्यांदा मांडतो अशातला विषय नाहीये, याच्या अगोदर अनेकांनी मांडलाय. मी फक्त त्याला पर्याय दिला. लाउडस्पीकर मशिदींवरचे लावून जर समजा तुम्ही गोंगाट करणार असाल तर त्या मशिदींच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा पडू मोठ्याने लावू. मला कुठेही महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या नाहीत. महाराष्ट्रामध्ये मला कुठेही दंगली घडवायची इच्छा देखील नाहीये. मुस्लिम समाजाने देखील ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे. त्या दिवशी माझ्याकडे एक नाशिकला एक जण पत्रकार आले आणि ते पत्रकार मला ते मुस्लिम समाजातले होते आणि ते आले. त्या पत्रकाराने मला सांगितलं माझ्याकडे आतल्या पुण्याच्या केबिनमध्ये आतमध्ये आले आणि मला म्हणाले साहेब मी मुसलमान आहे पण आम्हाला भोंग्याचा खूप त्रास होतो. म्हणजे माझा लहान मुलगा माझं लहान मूल हे लाउडस्पीकर लागले की म्हणे झोपेना ते आजारी पडायला लागलं आणि दरवेळेला ते म्हणे झोपायला आलं लहान मूल माझं की म्हणे इकडनं म्हणे ते आजान आणि त्या सगळ्या बांग सुरू होतात आणि माझं पोर झोपू शकलं नाही. मग मी अनेकदा त्याला सांगितलं पण एकदा मी मशिदीत गेलो तिकडचे मौलवी होते त्याला सांगितलं की माझ्या मुलाला त्रास होतोय तुमच्या भोंग्याचा, तुम्हाला जे काय पठण करायचं असेल ते मशिदीच्या आत करा, आम्हाला या लाउडस्पीकरचा त्रास होतोय. त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी कमी केलं आणि त्या दिवशी पण मी सांगितलं होतं, आज परत मी तुम्हाला सांगतो लाउडस्पीकर हा सामाजिक विषय आहे, हा धार्मिक विषय नव्हे. आणि लाउडस्पीकर या विषयाला जर समजा तुम्ही धार्मिक वळण देणार असाल तर त्याचं उत्तर आम्हाला धर्मानेच द्यावं लागेल, एवढं पण तुम्ही लक्षात ठेवावं. आमची इच्छा नसताना आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. महाराष्ट्रामधली शांतता आम्हाला बिघडवायची नाही, इच्छाही नाही, गरजही नाही. परंतु जर समजा उत्तर प्रदेशमध्ये जर समजा लाउडस्पीकर जर उतरवले जाऊ शकतात तर माझ्या महाराष्ट्रात का नाही उतरवले जाऊ शकत. सगळेच्या सगळे लाउडस्पीकर हे अनधिकृत आहेत, सगळेच्या सगळे लाउडस्पीकर अनधिकृत आहेत. सुप्रीम कोर्टाने सांगितलं पण आहे की स्थानिक पोलीस स्टेशनला किंवा त्यांना विचारल्याशिवाय तुम्ही लाउडस्पीकर लावू शकत नाही, त्यांची परवानगी घ्यावी लागते. किती मशिदींकडे परवानगी आहेत, कोणाचकडे परवानग्या नाही आहेत. मला कोणीतरी सांगितलं, कालच कोणीतरी सांगितलं, इथे संभाजीनगरमध्ये 600 मशिदी आहेत. बांगेची कॉन्सर्ट चालते की काय इकडे. असं फक्त संभाजीनगरमध्ये नाही, अख्ख्या देशभर आहे. हे संपूर्ण देशातले लाउडस्पीकर पहिले खाली आले पाहिजे, सगळ्यांना समान धर्म असला पाहिजे. प्रत्येक वेळेला आम्हीच का भोगायचं. आम्हाला सभा घ्यायची असली की लगेच सांगतात की नाही नाही हा सायलेंस झोन आहे, इथे शाळा आहे. रात्रीची कुठची शाळा, हा सायलेंस झोन आहे, इथे शाळा आहे, इथे मंदिर आहे, इथे सभा नाही घेऊ शकत. आणि ह्यांना कुठेही रस्त्यावरती येऊन तुम्ही नमाज पढताय, कोणी अधिकार दिले तुम्हाला. माझी शासनाला पण नम्र विनंती आहे
आज तारीख एक आहे, उद्या तारीख दोन आहे, तीन तारखेला ईद आहे, त्यांच्या सणामध्ये मला कुठच्याही प्रकारचं विष कालवायचं नाही, चार तारखेपासून ऐकणार नाही। माझे महाराष्ट्रातल्या सर्व तमाम हिंदू बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, जिथे जिथे यांचे लाउडस्पीकर लागतील त्यांच्या समोर दुप्पट आवाज आले तिथे हनुमान चालीसा तुमची लागलीच पाहिजे। विनंती करून जर समजत नसेल तर आमच्या समोर दुसरा पर्याय उरत नाही। लाउडस्पीकर तुमच्या धर्मामध्ये बसत नाही। जे सुप्रीम कोर्टाचे नियम म्हणून सांगताय ना, त्या सुप्रीम कोर्टाच्या नियमामध्ये माझी पोलिसांना नम्र विनंती आहे, जे सभेच्या वेळेला ही बांग जर सुरू करणार असतील, आपण आत्ताच्या आत्ता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा, ह्यांना जर सहज सरळ मार्गाने जर समजा समजत नसेल तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल मला माहिती नाही। इथे जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांना मी सांगतोय आत्ताच्या आत्ता जाऊन हे पहिल्यांदा बंद करा। आणि माझं एक म्हणणं आहे या बाबतीत, त्यांना जर समजा सरळ भाषेमध्ये समजत नसेल ना तर एकदा काय ते तिच्या आईला होऊनच जाऊन देत। अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही। संभाजीनगरच्या पोलिसांना माझी हात नम्र विनंती परत करतोय, मी आपल्याला परत सांगतोय, हे जर या पद्धतीने वागणार असतील, ह्यांना जर सरळ सांगून जर समजा समजत नसेल तर महाराष्ट्राच्या मनगटामध्ये काय ताकद आहे ना, ही यांना एकदा दाखवावीच लागेल। आणि म्हणून माझी पोलिसांना विनंती आहे की हे पहिल्यांदा थोबाडं बंद करा या लोकांची। माझी संपूर्ण देशवासियांना, अख्ख्या संपूर्ण देशातल्या माझ्या हिंदू बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की बिलकुल मागचा पुढचा काही विचार करू नका, हे भोंगे उतरले गेलेच पाहिजेत। सगळ्या धार्मिक स्थळांवरचे, मग उद्या मंदिरांवरचे असतील तरी उतरले गेले पाहिजेत, पण ह्यांचे उतरल्यानंतर आपण सगळेजण, आज ही परिस्थिती आहे, अभी नाही तो कभी नाही। माझ्या देशातल्या सर्व देशवासियांना, माझी सर्व हिंदू बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे, जर हे तीन तारखेपर्यंत ऐकले नाही, चार तारखेला हनुमान चालीसा प्रत्येक ठिकाणी मला ऐकू आलंच पाहिजे। पोलिसांकडनं वाटल्यास रीतसर परवानगी घ्या, लाऊडस्पीकरची परवानगी घ्या, त्यांना द्यावीच लागते, पण ती परवानगी घेऊन आपण या सगळ्या गोष्टी जोरात कराल। आणि सामाजिकदृष्ट्या हा इतके वर्षाचा प्रलंबित प्रश्न हा कायमचा निकाली लागेल, याच्यासाठी सगळ्यांनी आपण हातभार लावावा, ही नम्र विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।